नमस्कार मित्रांनो एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो या आधीच्या सत्रामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आणि प्रश्न काय होता तर कोणते राज्य हे जल बजेट स्वीकारणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच केरळ हे राज्य जल बजेट स्वीकारणारे देशातील पहिलं राज्य ठरलेलं आहे आणि मित्रांनो तुमच्यासाठी जो डेली प्रश्न असतो कमेंट उत्तर देण्याचा प्रयत्न करत चल जा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात तर आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा गॅलेंटरी अवॉर्ड म्हणजे शौर्य पदक मिळवणाऱ्या हवाई दलाच्या पहिल्या महिला अधिकारी कोण ठरल्या आहेत तर शौर्य पदक मिळवणाऱ्या हवाई दलाच्या पहिल्या महिला अधिकारी या दीपिका मिश्रा ठरलेल्या आहेत दीपिका मिश्रा यांना गेल्या वर्षी स्वातंत्र्य दिनी राष्ट्रपतींद्वारे हे पदक जाहीर झालं होतं आणि नुकतंच आता या पदकाचं वितरण करण्यात आलेलं आहे दीपिका मिश्रा या मूळच्या राजस्थानच्या रहिवासी आहेत आणि त्यांना हे पदक मध्य प्रदेशातील पूर मदत मोहिमेदरम्यान प्रदर्शित केलेल्या असाधारण धैर्यासाठी देण्यात आलेलं आहे दीपिका मिश्रा यांच्यासह अठ्ठावन्न जवानांना शौर्य पदकांनी सन्मानित करण्यात आलेला आहे मित्रांनो याबरोबरच या महिलांची नावे या महिला ले ले आहेत तर रायना बर्नवी ले ले आहेत सियाचीन ग्लेशियरवर कार्यरत असलेल्या पहिल्या महिला लष्करी अधिकारी या कॅप्टन शिवा चौहान ठरलेल्या आहेत परदेशी भूमीवर भारतीय फायटर स्क्वाड्रनचे नेतृत्व करणारी पहिली भारतीय महिला ही आवनी चतुर्वेदी ठरलेली आहे अमेरिकेत भारतीय वंशाची पहिली महिला शिकण्याधीश मनप्रीत मोनिका सिंग बनलेल्या आहेत तेलंगणाच्या पहिल्या महिला मुख्य सचिव शांती कुमारी बनलेल्या आहेत परदेशी असाइनमेंटवर नियुक्त होणारी पहिली महिला भारतीय सैन्य अधिकारी या कॅप्टन सुरबी जाकमोला आहेत पुरुषांच्या विश्वचषक सामन्यातील पहिल्या महिला रेफरी या स्टेपनी फ्रापार्टा आहेत सौदी अरेबिया देशातील पहिल्या आंतरराष्ट्रीय महिला फुटबॉल रेफरी या अनोद अल अस्मारी बनलेल्या आहेत तर हॉवर्ड ला रियूच्या अध्यक्षा बनणाऱ्या भारतीय वंशाच्या पहिल्या महिला या अप्सरा आयर ठरलेल्या आहेत हे ही नावे सुद्धा लक्षात राहू द्या येणाऱ्या एक्झाम मध्ये यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रश्न क्रमांक दुसरा पहा शेतकऱ्यांच्या बियाणे संबंधीच्या समस्या सोडवण्यासाठी कोणते पोर्टल लाँच करण्यात आले आहे तर नुकतेच शेतकऱ्यांना बियाणासंबंधीच्या फसवणुकीपासून वाचवण्यासाठी साथी हे पोर्टल लाँच करण्यात आलेलं आहे मित्रांनो आता तुम्हाला साथीचं फुलफॉर्म सुद्धा विचारलं जाऊ शकतं तर साथीचं फुलफॉर्म नोट करून घ्या सीड ट्रेसॅबिलिटी ऑथेंटिकेशन अँड होलिस्टिक इन्व्हेंटरी असं या साथीचं फुलफॉर्म आहे हे जे पोर्टल आणि मोबाईल ऍप आहे याचं लॉन्चिंग केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे हे जे मोबाईल ऍप आहे याची निर्मिती कोणाद्वारे करण्यात आलेली आहे तर एन आय सीने ने केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या सहकार्याने या मोबाईल ॲपची निर्मिती केलेली आहे प्रश्न क्रमांक तिसरा पहा खालीलपैकी कोणत्या देशाने आपला पहिला ऑपरेशनल यू आर्ट ऑब्झर्वेशन उपग्रह टायफा वन लॉन्च केला आहे तर हा जो टायफा वन उपग्रह आहे हा केनिया या देशाने लॉन्च केलेला आहे आणि केनिया या देशाचा हा पहिला ऑपरेशनल यू आर्ट ऑब्झर्वेशन उपग्रह आहे हा जो उपग्रह आहे याचं प्रक्षेपण कॅलिफोर्नियातील वेंडनबर्ग स्पेस फोर्स बेस वरून फाल्कन नाईन रॉकेटद्वारे करण्यात आलेला आहे या टायफा वन उपग्रहाचा उद्देश काय आहे तर केनियाला आपत्ती व्यवस्थापन आणि अन्न असुरक्षिततेचा सा सामना करण्यास मदत करण्यासाठी पूर दुष्काळ आणि वनव्यासह कृषी आणि पर्यावरणीय डेटा गोळा करणे हा या उपग्रहाचा प्राथमिक उद्देश आहे आणि नुकतेच स्पेस एक्सच्या राईट शेअर प्रोग्राम अंतर्गत केनिया आणि तुर्कीसह एकूण पन्नास देशांच्या उपग्रहांचं प्रक्षेपण यामध्ये करण्यात आलेलं आहे मित्रांनो आता इथे केनिया विषयी बोललेला आहे तर केनिया विषयी हे सुद्धा नोट करून घ्या केनिया हा एक आफ्रिका खंडामधील देश आहे आणि केनिया हा देश बारा डिसेंबर एकोणीसशे चौसष्ट रोजी प्रजासत्ताक बनलेला आहे केनियाची राजधानी नेरोबी आहे चलन केनियन शिलिंग आहे तर सध्या विल्यम रुटो Rat... के हे केनियाचे राष्ट्रपती आहेत प्रश्न क्रमांक चौथा पहा भारतीय लष्कराने लष्करी जवानांना चिनी भाषेचे प्रशिक्षण देण्यासाठी कोणत्या विद्यापीठाशी करार केलेला आहे आता चीनला भाषेमध्ये उत्तर देण्यासाठी भारतीय लष्करांना चिनी भाषेचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे आणि यासाठी नुकताच आता भारतीय लष्कराने तेजपूर विद्यापीठाशी करार केलेला आहे तेजपूर विद्यापीठ हे आसाम एक विद्यापीठ आहे आणि या विद्यापीठा अंतर्गत सोळा आठवडे म्हणजे चार महिन्याचा एक कोर्स भारतीय लष्करांसाठी आयोजित केला जाणार आहे आणि यामध्ये भारतीय या लष्करांना चिनी मंदारियन भाषेचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे मित्रांनो हे जे तेजपूर विद्यापीठ आहे याची स्थापना कधी करण्यात आलेली आहे तर एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये याची स्थापना करण्यात आलेली आहे आणि हे विद्यापीठ चिनी भाषेसह परदेशी भाषा शिकवण्यात अग्रणी आहे आणि त्यासाठी आता लष्कराने सुद्धा याच विद्यापीठाबरोबर करार केलेला आहे याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या वीस एप्रिल दरवर्षी चिनी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो आणि या वेशच्या या चिनी भाषेची थीम काय होती तर चायनीज विजडम फॉर अ ग्रीन वर्ल्ड अशी या वेशच्या चिनी भाषा दिनाची थीम होती प्रश्न क्रमांक पाचवा पहा दोन हजार तेवीस चा मालकम आदिशेशिया पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर दोन हजार तेवीस चा मालकम आदिशेषिया माल पुरस्कार उत्सा पटनायक यांना जाहीर झालेला आहे उत्सा पटनायक या एक अर्थशास्त्रज्ञ आहेत आणि हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार कोणाद्वारे देण्यात येतो तर मालकम आणि एलिझाबेथ एडिशेशिया ट्रस्ट तर्फी हा पुरस्कार दोन हजार सालापासून देण्यात येत आहे आणि कोणाला देण्यात येत आहे तर विकास आणि अभ्यासाच्या क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या शास्त्रज्ञांना हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येत आहे मागच्या वर्षीचा म्हणजे दोन हजार बावीसचा हा पुरस्कार कोणाला देण्यात आला होता तर प्रभात पटनायक यांना हा पुरस्कार देण्यात आला होता आता प्रश्न क्रमांक सव्वा पहा आय म्हणजेच नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया दोन हजार पंचवीस पर्यंत भारतात किती किलोमीटरचे डिजिटल महामार्ग विकसित करणार आहे तर एच ए आय दोन हजार पंचवीस पर्यंत भारतात दहा हजार किलोमीटरचे डिजिटल महामार्ग विकसित करणार आहे आणि या कार्याची सुरुवात एक हजार तीनशे सदुसष्ट किलोमीटर लांबीच्या दिल्ली मुंबई द्रुतगती महामार्ग आणि पाचशे बारा किलोमीटर लांबीच्या हैदराबाद बेंगलुर कॉरिडॉर पासून करण्यात येणार आहे अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे लक्षात राहू द्या यांना दोन हजार पंचवीस पर्यंत भारतामध्ये दहा हजार किलोमीटरचे डिजिटल महामार्ग विकसित करणार आहे आता हा प्रश्न पहा यामध्ये काय विचारलेला आहे तर खालीलपैकी कोणत्या अंतराळ संस्थेने संगणकाचे नवे डेगर मॉडेल विकसित केले आहे तर नुकतेच नासाच्या शास्त्रज्ञांनी संगणकाचे नवे डेगर मॉडेल विकसित केलेला आहे डेगरचा येथे फुलफॉर्म काय आहे तर डीप लर्निंग जिओ मॅग्नेटिक पर्टोबेशन असं डेगरचं इथे फुलफॉर्म आहे मित्रांनो हे जे डेगर मॉडेल आहे याचा फायदा काय आहे तर पहा सूर्यापासून जी सोर वादळ येतात त्यामुळे बऱ्याच वेळा इलेक्ट्रिक उपकरणाचं नुकसान होतं आणि आता हेच टाळण्यासाठी हे डेगर मॉडेल विकसित करण्यात आलेलं आहे या तंत्राच्या सहाय्याने आता जे सोर वादळ येणार आहे त्याची कल्पना आपल्याला तीस मिनिट आधीच मिळणार आहे आणि त्यामुळे अत्यंत महत्वाची जी उपकरणं आहेत त्यांच्या बचावासाठी आपल्याला वेळ मिळणार आहे प्रश्न क्रमांक आठवा पहा अलीकडेच प्रकाशित गांधी सियासत और संप्रदाय या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर गांधी सियासत और संप्रदाय हे जे पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक हे पियुष बाबेल आहेत कोण आहेत तर पियुष बाबेल यांनी गांधी सियासत और संप्रदाय हे पुस्तक लिहिलेलं आहे याबरोबरच याआधी सुद्धा काही महत्वाचे पुस्तक प्रकाशित झालेले आहेत ते सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया अनिरुद्ध भट्टाचार्य यांचं बासू चॅटर्जी अँड मिडल ऑफ द रोड सिनेमा गुलाब नबी आझाद यांचं आझाद अँड ऑटोबायोग्राफी रचना रावत यांचं बिपिन द मॅन बिहाइंड द युनिफॉर्म के एम चंद्रशेखर यांचं ॲज गुड ॲज माय वर्ड सलमान रज्डी यांचं व्हिक्ट्री सिटी आश्विन फर्नांडिस यांचं इंडियाज नॉलेज सुप्रीमेसी द न्यू डॉन शुभ्रा गुप्ता यांचं इरफान खान अ लाईफ इन मूवीज प्रिन्स हेरी यांचं स्पेअर तर मिशेल ओबामा यांचं द लाईट विकॅरी हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे प्रश्न क्रमांक नवा पहा कोणत्या केंद्रशासित प्रदेशातील बसोली या पेंटिंगला जी आय टॅग देण्यात आला आहे तर प्रश्ना या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील बसोली या पेंटिंगला जी आय टॅग देण्यात आलेला आहे आणि विशेष म्हणजे जी आय नोंदणीच्या इतिहासात पहिल्यांदाच जम्मू क्षेत्रातील हस्तकलेला जी आय टॅग देण्यात आलेला आहे ही जी पेंटिंग आहे ही जम्मू काश्मीरमधील कोणत्या क्षेत्रामध्ये तयार केले जाते तर जम्मू काश्मीर मधील कटुआ का जिल्ह्यामध्ये ही पेंटिंग बनवली जाते आणि आता आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी वसुंधरा दिवस कधी साजरा केला जातो तर वसुंधरा दिवस हा दिवस दरवर्षी बावीस एप्रिल रोजी साजरा केला जातो आणि या या दिवसाची थीम काय आहे तर इन्व्हेस्ट इन आवर प्लॅनेट अशी या या दिवसाची थीम आहे आणि हा जो दिवस आहे हा प्रथम कधी साजरा करण्यात आला होता तर एकोणीसशे सत्तर मध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता आणि आता आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात नवीन लष्करी सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद